हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू उर्मिलास किचन. फ्रेंड्स, आपण आज चिकन तंदुरीची रेसिपी बघणार आहोत. या अगोदरही मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे चिकन तंदुरीचा, पण तो साधं चिकन तंदुरी केलं होतं. पण आज आपण रेस्टॉरंट स्टाईल आपण स्मोक देणार आहोत, जसं जाळीवरती ठेवून किंवा ओव्हनमध्ये आपण तंदूर करतो त्याप्रमाणे मी आज ही तंदूरची रेसिपी परत दाखवणार आहे. तसो बघा तुम्ही, आता मी काय काय साहित्य घेतले ते इथे बघा. हे 5 पीस तंदूरचे असे घेतलेले आहेत, ह्याला खाचा मारून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण सगळा मसाला भरणार आहोत. तर बघा आता काय काय घेतले. हे चिकनचे पीस घेतलेले आहेत तंदूर 5. इथे कसुरी मेथी घेतलेली आहे, इथे आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, आणि रंगासाठी मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. परत खाण्याचा कलर घेतला आहे बघा, केशरी कलर. इथे एक लिंबू घेतलेला आहे, काळी मिरी पावडर घेतली आहे, जिरा पावडर घेतली आहे, दही घेतलं आहे मॅरिनेशनसाठी. आपल्याला नंतर आता मीठ लागणार आहे, हळद लागणार आहे, धना पावडर लागणार आहे, गरम मसाला पावडर लागणार आहे, आणि तिखटासाठी लाल तिखट लागणार आहे. काश्मीरी मिरची पावडर फक्त रंगासाठी घेतली आहे, पण चवीसाठी तिखट घेतलेलं आहे, आणि तेल लागणार आहे आपल्याला. चला आता आपण मॅरिनेशन करून घेऊया. हे बघा, आता आपण ह्याच्यामध्ये पहिलं कसुरी मेथी आपण ॲड करणार आहोत. कसुरी मेथी हातावर अशी क्रश करायची, म्हणजे त्याचा सुगंध छान येतो आणि सगळीकडे लागली जातं. हे बघा मस्त. त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट, त्याच्यानंतर जिरा पावडर, काळी मिरी पावडर, त्याच्यानंतर आपण थोडस 2 चमचे धना पावडर घेणार आहोत, 2 चमचे हळद पावडर, त्याच्यानंतर गरम मसाला. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्याच्यानुसार. हे बघा, त्याच्यानंतर हा काश्मीरी रंगासाठी मी घेतलेला आहे, लागला तर आपण परत घेऊया. नंतर हे एक लिंबू घेतले मी, दही पण घेतले आणि लिंबू पण घेतले. बघा आपण लिंबू घेतलं, एक लिंबू पण घेतलं आहे बघा. आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं तेल टाकणार आहोत, 1 चमचा आपण ह्याच्यात साधं तेल टाकणार आहेत, आणि आपण ह्याच्यात हे दही टाकणार आहोत. आपण घट्ट दही घ्यायचं, आपण पाण्याचं दही नाही घ्यायचं. हे बघा, हे सगळं आता मिक्स करायचं, आता मॅरिनेट करून ठेवणार आहोत. तुम्हाला जर घाई नसेल तर तुम्ही 4-5 तासही करून ठेवू शकता मॅरिनेट. उलट ह्याच्यामध्ये मसाला चांगला मुरला जातो आणि मस्त आपलं चिकन तंदुरी होतं, चव पण छान लागते त्याच्यात मसाला गेल्यामुळे. फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही. हे बघा, मसाला पूर्ण ह्याला सगळा मिक्स करायचा. आम्ही फक्त 1/2 तास ठेवणार आहे थोडंसं, आणि तुम्ही असंही लवकर करून घेतलं तरी चालतं, असं काही नाही. मॅरिनेट करून ठेवावंच असं काही नाही, घाई असेल तर तुम्ही पटकनही करू शकता. हे बघा, आता आपण ज्यात खाण्याचा कलर टाकतोय, केशरी कलर घेतलाय. तुम्ही तंदूर कलरही घेऊ शकता, बाजारामध्ये मिळतो बघा तंदूर कलर. हे बघा असं घेतलंय बघा, हे बघा किती छान रंग आलाय. याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ उशिरा टाकायचं लास्टला, त्याला पाणी सुटतं मग मिठाने. आणि आता आपण हे मिक्स एकदम कर. हे बघा, रंग वगैरे दिलाय तर खूप छान झालंय बघा, बघू शकताय खूप सुंदर कलर आलेला आहे. आता आपण हे सगळं मॅरिनेट केलेलं आहे परफेक्ट. आता आपण 30 मिनिट तरी बाजूला ठेवूया, 1/2 तास तरी हे बाजूला. हे बघा, फ्रीजमधून आपण आता काढून ठेवले, 1/2 तास झालेले आहेत बरोबर आपले. तर आता आपण गॅस पेटूया आणि इकडे मी पॅन ठेवलं बघा. याच्यामध्ये मी 2 टाकणार आहे, 2 पॅन ठेवणार आहे कारण क्वांटिटी जास्त आहे. याच्यामध्ये 2 आणि याच्यामध्ये 2 ठेवणार आहे. आता आपण ही पॅन ठेवले, आपण तेल टाकूया. हे बघा, थोडंसं आपण तेल टाकलेलं आहे. इकडे पण एक पॅन ठेवले, तेल गरम झाले. आता आपण इकडे पण एक कापून घेऊया. हे बघा फ्रेंड्स, आता 1/2 तास झालेला आहे. मी 10 मिनिटापूर्वी पण हे पलटी करून घेतलं होतं,
आणि अर्धा तास झालाय बघा हे आपलं चिकन असं मस्त शिजलेलं आहे बघा. तंदुरी आपली चांगली शिजली आहे बघू शकताय. आता आपण हे उतरणार आहोत आणि याला स्मोक देणार आहोत आपण. आता हे बघा ही अशी जाळी मिळते तर ती जाळी मी ठेवलेली आहे. तुम्ही मायक्रोवेवमध्ये सुद्धा करू शकता पण मी ही जाळी ठेवणार आहे. आपण फ्लेम लो टू मीडियम केलेली आहे. तर आता आपलं हे आपण असं ठेवून घेऊ. फ्लेम एकदम लो टू मीडियम केलेली आहे बघा. बघा किती मस्त एकदम छान एकदम सुगंध सुटलेला आहे. जसं हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये करतात त्याप्रमाणेच आहे. एकदम मस्त असं तंदुरीचं स्ट्रीट स्टाईल आपण करत आहोत चिकन तंदुरी. हे बघा आपण थोडंसं वरनं, तुम्ही बटर असेल तर बटर टाकू शकता. मी थोडस तूप टाकते आता अवेलेबल माझ्याकडे. साजूक तूप आहे ते मी टाकले बघा. बटरने खूप चांगलं फ्लेवर त्याच्यामध्ये उतरला जातो. हे बघा आपण आता तूप चांगलं याला स्प्रेड करून घेऊया. हे बघा फ्रेंड्स बघू शकताय आपली आता चिकन तंदुरी मस्त झालेली आहे. एकदम सुगंध छान सुटलेला आहे तंदुरीचा. आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता हे प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. हे बघा हे बघा मस्त आपली खाण्यासाठी चिकन तंदुरी रेस्टॉरंट स्टाईल तयार झाली आहे घरच्या घरीच. बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या, मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.